नमस्कार, मी निकिता पाटील, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच देशातले कोरोना संबंधीचे अपडेट्स आपण पाहणार आहोत। भारतातला कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय आणि देशभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या आता 62,939 वर पोहोचली आहे, तर मृतांचा आकडा हा 2,109 वर गेलाय। सध्या देशात 41,472 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 19,358 जण हे पूर्णपणे बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक 20,228 रुग्ण आहेत आणि आतापर्यंत 779 जणांचा बळी गेलाय, तर गुजरातमध्ये 7,796 रुग्ण आहेत आणि आतापर्यंत तिथे 472 जणांचा मृत्यू झालाय, तर मध्य प्रदेशात 215, पश्चिम बंगालमध्ये 171, त्याखालोखाल राजस्थानात 106, उत्तर प्रदेशात 74 आणि दिल्लीमध्ये आतापर्यंत 73 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय। तर महाराष्ट्रात पोलिसांमध्ये सुद्धा कोरोना होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं दिसतंय। आज पोलीस दलातल्या कोरोनामुळे झालेल्या 7व्या बळीची नोंद करण्यात आली आहे, तर दुसरीकडे राज्यातल्या गेल्या 24 तासात 150 जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। कोरोनाशी लढताना राज्यात आणखी 2 पोलिसांचा बळी गेलाय आणि कोरोनाशी झुंज देत असताना मुंबईमध्ये कर्तव्य बजावत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालाय। मुंबई पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। तर इकडे नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलचा सुद्धा कोरोना विरुद्ध लढताना मृत्यू झालाय आणि त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा हा 7 पोहोचलाय। यापैकी मुंबईमध्ये 4, तर नाशिक, पुणे आणि सोलापुरात प्रत्येकी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। पुण्यामध्ये आणखी 3 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे आणि हे पोलीस कर्मचारी मध्यवस्तीमध्ये नाकाबंदीवर असल्याची माहिती आहे। तर या 3 पोलिसांमध्ये 1 वाहतूक पोलीस सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले। तर कोरोनामुक्त जिल्ह्याकडे वाटचाल करणारा रत्नागिरी जिल्हा हा आता दिवसेंदिवस कोरोनायुक्त जिल्हा होताना दिसतोय, कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी तब्बल 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। यामध्ये मंडणगडमधल्या 11 तर कळंबणीमधल्या 2 जणांचा समावेश आहे। दरम्यान शनिवारी कोरोनाची लागण झालेले सर्वजण हे मुंबई रिटर्न आहेत आणि या साऱ्यांना मुंबईहून आल्यानंतर क्वारंटाईन करून ठेवत त्यांचे स्वॅब हे तपासणीकरता पाठवण्यात आले होते। दरम्यान मंडणगडमधल्या 20 पैकी 11 जणांना तर खेडच्या कळंबणीमधल्या 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा आता 34 पोहोचलाय। एकंदरीत मागच्या आठवड्याभरात तब्बल 28 जणांना या ठिकाणी कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यापैकी तब्बल 27 जण हे मुंबईहून आलेले आहेत आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा हा आता 34 गेलाय।